मनु काय करतेस तू? अशी रिएक्ट होऊ नकोस प्लीज. कळतंय मला, पण ती काय बोलली ऐकलास ना तू? ती कल्पनाही सहन झाली नाही. मान्य आहे मला. म्हणू मान्य आहे मला, पण असं करून चालणार नाही. शांत डोक्यानं विचार कर. नको ती चर्चा सुरू होईल. तुझ्या पास बद्दल कोणाला काहीच माहिती नाही. सगळ्यांना सांगून टाकायचं आहे का? आता कसं सांगणार? इतकं सगळं घडून गेल्यावर कुठल्या तोंडाने सांगणार आहोत आपण? तू असं करशील तर हीच वेळ येईल. म्हणू प्लीज स्वतःवर कंट्रोल ठेव. मी खरंच प्रयत्न करत होते, पण म्हणूनच मी तुला सांगत होते की त्याला या घरातून बाहेर हकल. तसं नाहीये, शांत हो. असं आततायपणा करून चालणार नाही. तसंही आता तो सुधारायचा प्रयत्न करतोय, तू त्याला सोडून दिलायस, मग काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तू उलटा विचार करू नकोस, नाही तर प्रॉब्लेम वाढतील. उलटा विचार तू करतोयस आकाश. त्याला पश्चाताप झाला म्हणून मी त्याला सोडलं होतं, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी त्याला माफ केलं. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. मान्य, सगळं काही मान्य, तुझा राग, तुझी चिडचिड मान्य आहे मला, पण आत्ता परिस्थिती समजून घे प्लीज. तसंही त्याचा मुक्काम उद्यापर्यंतच आहे, उद्या सकाळी तो जाणार आहे. तोपर्यंत प्लीज स्वतःवर कंट्रोल ठेव, नाहीतर गुंता वाढेल. कळतंय मला, पण तो समोर आला की मला काय होतं कळत नाही. तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. म्हणू एकच दिवस, फक्त एकच दिवस, नंतर काहीच संबंध नाही. आकाश, ए आकाश. काय बोलवते? मी जातो. अगं सुरेखा, तुला एक गोष्ट सांगायची विसरलोच बघ मी. मनू आणि आकाश गोव्याहून आले बरं का? अरे वा, आले का? हो. तुम्हाला म्हणजे ना जरा धीर धरवत नाही. अहो, आजच काय गरज होती का त्यांच्याकडे फोन करायची? असं काय करतेस? किती मोठा प्रवास करून आली ती. मनून यापूर्वी इतका मोठा प्रवास कधीही केलेला नाहीये. काळजी नाही का वाटणार? हो, तुम्हाला तेवढी काळजी. तिला आहे का काही त्याचं? एक तरी फोन केला गोव्याहून तिने आपल्याला? स्वतःची खुशाली कळवली का? आपली विचारली? एखादी मुलगी असती तर फोन केला असता एखाद्या इतक्या दिवसात? गोव्याहून 4 काजू आणू का, काही हवंय का असं विचारलं असतं. पण मुलगी एकदा दुसऱ्याच्या घरी गेली ना की गेलीच, मग मागे वळून काही बघत नाही. आता काय, संसारात रमून गेली आहे ना. जाऊ द्या, अपेक्षा करणं चुकीचं आहे म्हणा. सुरेखा, कधी बदलणार आहेस तू? आणि नेहमी असा उलटा विचार का करतेस? आणि तुला स्वतःलाही चांगलं माहिती आहे, मनू तशी मुलगी नाहीये. ती नाही विसरणार कधीच आपल्याला. बघूया ना, घोडा मैदान लांब नाहीये. आता काय उपयोग आहे काका काकूंचा? गरज संपली ना त्यांची. आता कोण विचारते आपल्याला? काहीतरीच काय बोलते सुरेखा तू? हे सुरेखा, तो एक फोटो माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला. अर्थात जाणून बुजून काढला नव्हता तो, पण म्हणूनच त्यात खरेपणा होता. आणि त्यानंतर मी पुन्हा कधी मागे वळून बघितलंच नाही. कॅमेरा थ्रू बोलायला लागलो, व्यक्त व्हायला लागलो. बाकी बरंच काय काय केलं, पण या कॅमेऱ्याने मला जे दिलं ना ते मी कधीही विसरू शकणार नाही. मंगेश दादा, मला पण शिकवाल फोटोग्राफी? ॲक्च्युली मला खूप इंटरेस्ट आहे, पण काय आहे की टेक्निक नाही जमत अजून. ते जमेल रे विराज. सगळ्यात महत्त्वाचं आहे ती दृष्टी,
अर्थात ही जी मी गमावली आहे त्याबद्दल बोलत नाहीये मी. नाही नाही, कळलं मला. मी तुम्हाला आता दाखवू माझे फोटो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, चुकून बोलून गेलो. इट्स ओके, अशाने हर्ट नाही होत मी. आजपर्यंत इतक्या जणांना हर्ट केलंय, आता जर मला कोणी दुखावलं तर मी काय तक्रार करणार. बट आय एम शुअर तुम्ही तेवढ्याच लोकांना मदतही केली असणार. आश्रमासाठी तुम्ही केवढं काम करताय त्याबद्दल काही सांगाल का? नीरजा आता पुरे, झोपू दे त्यांना. त्या मॅरेथॉन मुलाखत घेतेस का? किती प्रश्न विचारतेस? असं काय करता बाबा, उद्या हे जातील मग सगळंच राहून झालं सांगायचं. अरे जातील म्हणजे काय, पुन्हा काय भेटणारच नाही असं आहे का? काय हो मंगेशजी, याल ना पुन्हा? बाबा मला नक्कीच आवडेल यायला, पण काय ना, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण फक्त अशी आशा करूया की आपली पुन्हा भेट होईल. नक्कीच, तुमच्यासारख्या माणसाला पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल मला. पण मंगेशजी आत्ता मात्र मला माफ करा, अहो झोप अगदी अनावर झाली हो. काय ते आमचे जाडे पेंडसे आहेत ना, त्यांना उद्या मॉर्निंग वॉकला येतो म्हणून कबूल केलंय, त्यामुळे मला लवकर उठावं लागणार. उद्या ब्रेकफास्टला भेटूयात आपण. शुअर, चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट बाबा. गुड नाईट. गुड नाईट बाबा. अरे तू अजून जागाच आहेस, मला वाटलं तुम्ही झोपले असाल. आणि हे आपली दोन घुबड बघ, अरे स्वतःही जागतायत आणि त्या पाहुण्यांनाही जागरण करायला लावत. बघ त्यांचं बघ काय करायचं. नीरू विराज चला झोपायला चला. तुम्ही काय, तुम्ही निशाचे राहत, त्यांना कशाला जागवताय रात्रभर? आकाश माझ्यासाठी रात्र काय आणि दिवस काय, सगळं सारखंच. नाही तसं नाही, पण विराजचा क्लास आहे उद्या. आणि नीरू उद्या काय लेक्चर बंक करायचा विचार आहे? दादा बसू देणार रे, असं काय करतोयस? नीरू गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अरे पण हे तेही झोपतील, तुम्ही जा. सकाळपासून बोलताय ना तुमच्याशी, थकले असण. निघा विराज. गुड नाईट म्हणजे दादा. गुड नाईट. गुड नाईट दादा. अरे माझ्या घरात घुसायची हिंमतच कशी झाली तुझी? तुला काय वाटलं, तुला सोडलं म्हणजे तू काहीही करायला मोकळा? इतकी शिक्षा मिळूनही तुझे डोळे उघडले नाहीत वाटतं? मला श्वास घेऊ दे आकाश, मला श्वास. बस 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 बस.
तुला वाटलं आकाश आला ना? आकाश अगं मंगेशरावांना गेस्ट रूम पर्यंत सोडायला गेलाय. आकाश? हो का ग? नाही तसं नाही, म्हणजे मला वाटलं निरजा विराज आहेत ना, मग तेच जातील. धन्य, त्यांना कुठलं एवढं तारतम्य. ती दोघं रात्रभर त्याच्याशी गप्पा मारत बसले असते. आणि ते जाऊ दे, मी तुझ्याशी वेगळंच बोलायला आले. कशाबद्दल? कशाबद्दल काय ग, तुमच्या ट्रीप बद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. कशी झाली गोवा ट्रीप? छान. चला, सगळं काही छान झालं ना, कसली काही अडचण नाही ना गाली, म्हणजे सगळं मनासारखं झालं ना? हो, पण असं का विचारताय? आकाश काही बोलला का तुम्हाला? नाही ना, तेच तर मी म्हणते, तुम्ही दोघं आल्यापासून काहीही बोलत नाहीत आमच्याशी, गुम्यासारखे फिरताय घरात तुम्ही. काय झालंय, काही भांडण वगैरे झालंय का तुमच्या दोघांचं? नाही, मला बाई काळजी वाटली म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. नाही नाही, तसं काहीच झालं नाही, उलट आम्ही एकमेकांना जास्त समजून घ्यायला लागलो आहे. छान, हे अगदी उत्तम झालं बघ. बरं, अलिबागला गेली होतीस ना, तुमच्या देवीला जाऊन आलीस का? हो. छान, ट्रीप व्यवस्थित झाली, देवीचं दर्शन झालं, सगळं काही छान झालंय ना, मग गडबड काय आहे? मनू काय झालंय? घरात शिरल्यापासून तशी टेन्स काय आहेस? आकाशही नेहमीसारखा दिसत नाहीये. तुम्ही दोघही घरात शिरल्यापासून काहीतरी वेगळेच रिॲक्ट होत आहे. मनू काय झालंय बाळा, सांग ना. मला आणखीन एक गोष्ट जाणवली, मंगेशरावांना तुम्ही दोघं ओळखता का? म्हणजे निदान तू तरी. मंगेश म्हणजे ते पाहुणे? हो. नाही, मी कशी काय ओळखेन त्यांना? तेच तर मी म्हणते, तू कशी ओळखशील त्यांना? अगं मग दरवाजा त्यांना बघितल्यावर तुला धक्का का बसला? नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर मला तसं दिसलं. हो. नाही खर तर असं काही, घरात एकदम अचानक एक अनोळखी व्यक्ती बघितली ना, म्हणून मला असं जरा वेगळं वाटलं एकच. नाही आणि आत्ता जेवणाच्या टेबलावर असं निरजा म्हणाली की तुम्ही माझे फोटो काढा म्हणून, तर तू एकदम तिच्या अंगावर ओरडलीस आणि तडकाभडकीत उठून निघून आलीस वर. तुझ्या पाठोपाठ आकाशही निघून आला. मला तरी बाई हे काही बरं नाही वाटलं. काय झालंय नक्की, मला सांगाल का? एक गोष्ट लक्षात ठेव मंगेश, माझ्या बहिणीच्या केसालाही धक्का लावलास ना, जिवंत सोडणार नाही मी तुला. तू जरा कडून झाला असेल तर माझं शांतपणे ऐकून घेशील. आकाश मला खरंच माहित नव्हतं की मी इथे येणार आहे. नशीब वाईट आहे माझं, शांतपणे आश्रमात काम करत होतो आणि तिथेच तुझी बहीण आली एका प्रोजेक्टच्या निमित्ताने. मला जर माहीत असतं ना आकाश की तुझी बहीण आहे ती, तर मी तिच्या समोरही आलो नसतो. पण दुर्दैव तिला आश्रम दाखवण्याचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं आणि तिच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून आणि आश्रमाशी झालेल्या बोलण्याप्रमाणे मला इथे यावं लागलं आश्रमाच्या कार्यासाठी. आकाश खरं सांगते, विश्वास ठेव माझ्यावर. खरं तर माझा तुझ्यावर विश्वास नाही,
पण निर्जाही असंच काही सांगत होती, त्यामुळे कदाचित ते खरंही असू शकतं. पण आता इथे माझ्या घरात घरचा मेंबर वगैरे व्हायचा प्रयत्न करू नको सर. काम झालं की निघायचं इथून. आकाश, मी उद्या उद्याच चाललोय. मी खरंच सांगते, मी उद्याच चाललोय. आणि विश्वास ठेव माझ्यावर, मी कोणालाही काहीही सांगितलेलं नाही आहे. आकाश, सांगायची गरजही नाही आहे. आणि म्हटल्याप्रमाणे उद्या तू इथे दिसला नाही पाहिजेस. आणि एकदा का इथून गेलास की पुन्हा कुठल्याही कारणाने निर्जाला भेटायचं नाही. आणि निर्जाच काय, या घराच्या आसपासही भटकायचं नाहीतर डोळे तर गेलेच आहे, जीवही जाईल तुझा. आकाश, जीव माझा नाही, तुमचा जाणार आहे. आणि तोही तडफडो. तुला अजूनही माझ्याशी बोलताना मोकळेपणा नाही का वाटत? नाही, तसं खरंच काही नाही आहे. म्हणजे मी इतके दिवस घराबाहेर कधी राहिले नाही आहे आणि इतकी फिरले नाही आहे. खरंच खूप दमले आहे मी. बस बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एवढंच कारण असतं ना म्हणू तर मीही तुझ्या फारशी मागे लागले नसते. एवढंच कारण नाही आहे, अजूनही काहीतरी वेगळं आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. मनु, तू मला तुझ्या आईच्या जागी समजतेस ना? मग तुझ्या आईशी तू जितक्या मोकळेपणाने बोलली असतीस ना, तितक्याच मोकळेपणाने माझ्याशी बोल. हे बघ मनू, जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण दोघी मिळून सोडवूया. काय सांगू आई तुम्हाला, हे की हाच तो मंगेश ज्यानं माझं आयुष्य बर्बाद करायचा प्रयत्न केला. सांगायलाही लाज वाटते असं वागला माझ्याशी. आणि याच्याच मुळे मी खूप काही गमावून बसले. मनू, कसला विचार करतेस एवढा? अगं, तू जर मंगेशरावना ओळखत नाहीयेस तर एवढी डिस्टर्ब का झालीस त्यांना बघितल्यावर? नाही, तसं खरंच काही नाहीये. मी ते आई, तुला बाबा बाहेर शोधतायत. अगं, त्यांना काही मिळत नाहीये. औषध शोधतायत. झालं, लवकर जा. बाबांची पण ना कमाल आहे, काही मिळत नाही त्यांना. आले मी, तुम्ही आराम करा दोघं आता. झालं तो वेळेवर. मला वाटलं आई सगळं बोलायला लावतात की काय. मला मी आहे ना म्हणून, काळजी करू नकोस आणि अजिबात घाबरू नकोस. तू बोलत नाहीस पण तुझा चेहरा बोलतो आणि मग सगळ्यांनाच काळजी वाटायला लागते. तसंही आत्ता घाबरण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे गेला तो? नाही, जाईल. मी त्याला गेस्ट रूममध्ये सोडून आलो तेव्हा सांगितलं.
त्याचं म्हणणं आहे की तू चुकून इथे आलाय. हे घर आपलं याची कल्पना नव्हती त्याला. उद्या जाईल तो. सो डोंट वरी. आणि आता शांतपणे झोप.